नमस्कार मी कुमारी नंदा दामोदर बलके मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदापुरीते सहायक शिक्षिका म्हणून काम करते आणि मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत बोलायचं म्हटलं तर मूल्यवर्धन हा विषय खूप निकडीचा आहे आजच्या काळात कारण आपण समाजामध्ये पाहतच आहोत की मूल्यवर्धनची गरज कशी आहे आजच्या काळाला आणि मी सुद्धा या मूल्यवर्धन अंतर्गत आमच्या माझ्या वर्गात आणि माझ्या शाळेत सुद्धा काही कृती मुलांकडून करून घेते किंवा त्या ज्या पद्धती आहे सहयोगी अध्यापन पद्धती आहेत वर्तुळ चर्चा आहे जोडी चर्चा आहेत या पद्धतीने सुद्धा मी माझ्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामुळे होते काय की मुलं स्वतः अभ्यास करायला लागतात म्हणजे त्यांचा स्वयं अध्ययनावर जास्तीत जास्त भर असतो आणि म्हणजे माझे जे श्रम होते आधी जे मी त्यांना सांगायचे ते माझे श्रम यामध्ये कमी झालेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटते की सर्वांनीच या सहयोगी अध्यापन पद्धती किंवा वर्तुळ पद्धती किंवा मूल्यवर्धन अंतर्गत ज्या काही उपक्रम आहेत ते आपण सर्वांनी आपल्या शाळेमध्ये राबवायला पाहिजेत तसेच आपण मुलांचं पूर्वज्ञान जागृत कसं केलं पाहिजे यासाठी सुद्धा काही खेळ आहेत कुस्ती आहेत हे देऊन आपण त्यांचं पूर्वज्ञान जागृत केलं पाहिजे.